सर मंडळात किती वर्ष आली? सर आमच्या मंडळाला 35. मॅडम दरवर्षी तुम्ही वाघावाली सेम मूर्ती आणता का? नाही, आम्ही दरवर्षी गणेशाच्या वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्ती टाकू नये. कावेरी कला केंद्र लहान मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी काही उपक्रम राबवतात का सोशल कॉल वगैरे? आमच्या मंडळातर्फे दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, जसे की मुलांसाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतो, ज्याच्यामध्ये शैक्षणिक पण असतात, चित्रकला स्पर्धा, ऑन द स्पॉट गेम असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांनी टॅलेंट दाखवता येण्यासारख्या स्पर्धा असतात. महिलांना आर्ट चित्र ताट सजवणं, रांगोळी स्पर्धा, पाककृती अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. एकत्र येतात की बाकी सणांमध्ये पण एकत्र येतात तुम्ही? अजून काय काय समाजसेवेसाठी तुम्ही काय काय तुमचं बलिदान करता, योगदान करता? आता मंडळ ॲक्च्युली फक्त एकाच कार्य करतो, या संस्था करत नाही. आम्ही दिवाळी, होळी, दहीहंडी, प्लस आम्ही सोशल वर्क म्हणजे आम्ही समाजसेवेमध्ये आम्ही ब्लड डोनेशन वगैरे, कोणाला आर्थिक मदत लागली तर ते तुमचं मंडळ करतो आणि आम्ही नेहमीच असं एकजुटत असतो. याशिवाय वॉर्डमध्ये काही कुणाला आवश्यकता लागली, काही मदत लागली तर आम्ही आम्हाला फक्त हात दिली तर आम्ही सर्वजण तिथे जातो. गणपती निमित्त आपण सर्व एकत्र आलेलो आहोत इथे. तर तुम्ही जनतेला किंवा आपले जे भारतीय संविधान आहे, लोक आहेत, जनते आहे, पूर्ण डोंबिवली कल्याण ऑल ओव्हर पूर्ण आपलं चॅनल सगळेच बनणार आहे युट्यूब मार्फत, पूर्ण वर्ल्ड जाणार आहे, तर तुम्ही जनतेला काय मेसेज द्याल? तुम्ही हे चैतन्य मित्र मंडळात आमचे सगळे भावंड बघताय, फक्त ही पुरुष मंडळी नाही, ह्यांच्या मागे आमच्या मित्र मंडळाच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्याही आहेत. आता ते सध्या दिसत नसल्या तरी आम्ही याद्वारे चैतन्य मित्र मंडळाद्वारे दाखवू इच्छितो की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. महिला प्रगत असेल तर देश प्रगत होईल. गणपती बाप्पा होय्या. उंदीर मग.